अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। तेजोमय दीपातून संस्काराचा दिवा घेऊन संस्कारशील पिढी घडवली पाहिजे आणि त्या पिढीने संस्कारशील भारत निर्माण केला पाहिजे हा उदांत हेतू दिवाळीच्या सणाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सांगितला जातो। आणि ह्याच अनुषंगाने गुरुदेव सेवा आश्रम मध्ये दिनांक 5 नोव्हेंबर 2021 वार शुक्रवार रोजी मेरी दिवाळी बच्चो वाली या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा आणि हा अभिमान बाळगत असताना आपल्या संस्कृतीचं आदान प्रदान हे पुढच्या पिढीला देण्यात यावे या विषयाचे विचार श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी या प्रसंगी मांडले। स्वच्छता आरोग्याची म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे, रोज स्वच्छ राहायला पाहिजे। आपण जेवढे घाण राहाल, कपडे घाण किंवा आपण आंघोळ नाही करणार किंवा चांगले ब्रश नाही दात नाही घासणार तर आम्हाला आजार होऊ शकते। म्हणून सकाळी उठल्याबरोबर आम्ही आंघोळ केली पाहिजे, चांगले दात घासले पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे आणि आई वडिलांचे काय करायला पाहिजे, आई वडिलांचे नंतर आपल्या भगवंताचे घरामध्ये फोटो वगैरे असतील ना त्यांचे पाया पडायला पाहिजे। कारण की सगळ्यात मोठा देव कोण पहिले, आई आणि हा कोण कोण पाया पडत, हुशार कोण कोण आहे, फोटो बोलायचं नाही बेटा, हा खरं पाया पडतात। चला जे पडत असतील त्यांच्या साली टाळ्या वाजवा आणि जे नाही पडत असतील ते उद्यापासून पडतील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। हा चला आता आपण थोडेसे ओमचे गुंजन करूया, प्रत्येक वर्षी करतो ना आपण। चला छान बसा, हुशार मुलं आहे माझी, शांती बसतील सगळे शांतीने, डोळे बंद करा आणि शांत बेटा, काही नाही बिलकुल, एक 10 मिनिट फक्त मग आपण छान खाऊ खाऊ। गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री। मला दिवाळीच्या खूप शुभेच्छा। मी भगवंताला प्रार्थना करेल की आज जसा आनंद तुम्ही आश्रमात घेतला असा आनंद तुमच्या आयुष्यात निरंतर राहो, तुम्ही निरोग राहो, तुम्हाला यश कीर्ती मिळो आणि तुमचं जीवन आनंदी जावं अशी मी भगवंताच्या आणि प्रार्थना करतो। आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आमचे ग्रामसेवक विजय पाटील साहेब, आमचे सर पुखराज पवार सर आणि दोघं ताईंसाठी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया। बघा तुमच्या समोर बापूजींनी स्वच्छतेचे पूर्ण संदेश दिलेला आहे। आता आपण दिवाळी साजरी करतोय, आज कार्तिकी बली प्रतिपदा। मी जेव्हा आश्रमात येते तुमच्यासारखी मला पण आश्रमाची ओढ लागलेली आहे की जरी तुमचा म्हणणारा समाजाचं इथे परिवर्तन होत असेल पण मी एक घटकर समाजाची मुलगी सुद्धा बापूजींची मुलगी झालेली आहे, याचा सर्वात महत्वाचा आनंद मला आहे। जसं तुमच्या आनंदाचे एक फटाके इथे फोडताय तसं आम्हाला दोघांना सुद्धा या आश्रमामध्ये आल्यानंतर एक आपल्या मनसाची ओढ लागते, हे सर्वात महत्वाचं।
आता सर्वात प्रथम मी बापूजींना माझं वंदन करून सुरुवात करते. दोन शब्द बापूजींनी आपल्याला एक सर्वात महत्वाचा संदेश दिलेला आहे, मरावे पण कृतिरूपी उरावे. आणि अंजुताईने पण आपल्या समोर शिवाजी महाराजांचे विचार मांडलेले आहे की स्वराज्य प्रस्थापित करायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करायची. आता बघा, तुम्हाला आजचाच सर्वात महत्वाचा दिवस, आज तुम्ही आश्रमात येत आहे, आपण फटाके फोडून आनंद व्यक्त केला. याचं कारण काय की नुसतं फटाके फोडायचं आणि प्रदूषण करायचं असं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, आता मी तुमच्यामध्ये आल्यानंतर मला माझी शाळा आठवते आहे. मी एक टीचर आहे, तुमच्यात आल्यानंतर मला असं सारखं वाटत होतं मी माझ्या वर्गामध्ये टीचिंग करते. आणि प्रत्येक संदेश म्हणजे आता बापूजींनी सांगितलं तुम्हाला की स्वच्छता पाळा, आरोग्याची काळजी घ्या. कारण आपण कोरोनामध्ये इतक्या खतरनाक परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आरोग्याचा सांभाळ करावा लागलाय. त्याच्यानंतर बापूजींनी दुसरा संदेश दिला तुम्हाला की फटाके फोडून आपण एक आनंद साजरा करतो आहे. दुसरं, फराळाचा आपण एकमेकांसोबत खातो आहे की आपण आता कोरोनामध्ये भरपूर नियम पाळले की एकमेकाला स्पर्श करायचा नाही, एकमेकापासून दूर निघून जायचं. पण एकीचं बळ हे सर्वात महत्वाचं असते. एकटं राहिल्यानंतर माणसाचे विचार भरसाटलेले होत चालतात. आणि थोडस भेटा, फक्त 2 मिनिट. आणि त्याच्यानंतर अंजुताईने तुमच्या समोर शिवाजी महाराजांचे आणि सर्वात उत्तम उदाहरण दिलं ताईंनी तुम्हाला बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांचा साक्षात रोल करणारे म्हणजेच बहिर्जी नाईक होते. की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या गळ्याशी गोष्ट आलेली होती त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांची स्वतःची सुटका करण्यासाठी बहिर्जी नाईक यांनी शिवाजी महाराजांचा गणवेश धारण करून शिवरायांना काय केलेली होती, सुटका केलेली होती. कुठे गेली होती मला सांगा बरं, आठवते तुम्हाला तो प्रसंग कोणत्या ठिकाणी? खूप अच्छी विचार दिनी आणि असे विचारे आप गरज आप फक्त 5-7 मिनिट रेगोच तुम्ही 4 मिनिट आपण 3-4 मिनिट आपण शीतलताई दी शब्द तमारे बोले. बघा, तुमच्या समोर बापूजींनी स्वच्छतेचे पूर्ण संदेश दिलेला आहे. आता आपण दिवाळी साजरी करतोय, आज कार्तिकी बली प्रतिपदा. मी जेव्हा आश्रमात येते तुमच्यासारखी मला पण आश्रमाची ओढ लागलेली आहे की जरी तुमचा म्हणणारा समाजाचं इथे परिवर्तन होत असेल पण मी एक घटकर समाजाची मुलगी सुद्धा बापूजींची मुलगी झालेली आहे, याचा सर्वात महत्वाचा आनंद मला आहे. तसं तुमच्या आनंदाचे एक फटाके इथे फोडताय तसं आम्हाला दोघांना सुद्धा या आश्रमामध्ये आल्यानंतर एक आपल्या मनसाची ओढ लागते. हे सर्वात महत्वाचं. आता सर्वात प्रथम मी बापूजींना माझं वंदन करून सुरुवात करते. दोन शब्द बापूजींनी आपल्याला एक सर्वात महत्वाचा संदेश दिलेला आहे, मरावे पण कृतिरूपी उरावे. आणि अंजुताईने पण आपल्या समोर शिवाजी महाराजांचे विचार मांडलेले आहे की स्वराज्य प्रस्थापित करायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करायची. आता बघा, तुम्हाला आजचाच सर्वात महत्वाचा दिवस, आज तुम्ही आश्रमात येत आहे, आपण फटाके फोडून आनंद व्यक्त केला. याचं कारण काय की नुसतं फटाके फोडायचं आणि प्रदूषण करायचं असं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, आता मी तुमच्यामध्ये आल्यानंतर मला माझी शाळा आठवते आहे. मी एक टीचर आहे, तुमच्यात आल्यानंतर मला असं सारखं वाटत होतं मी माझ्या वर्गामध्ये टीचिंग करते. आणि प्रत्येक संदेश म्हणजे आता बापूजींनी सांगितलं तुम्हाला की स्वच्छता पाळा, आरोग्याची काळजी घ्या. कारण आपण कोरोनामध्ये इतक्या खतरनाक परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आरोग्याचा सांभाळ करावा लागलाय. त्याच्यानंतर बापूजींनी दुसरा संदेश दिला तुम्हाला की फटाके फोडून आपण एक आनंद साजरा करतो आहे. दुसरं, फराळाचा आपण एकमेकांसोबत खातो आहे की आपण आता कोरोनामध्ये भरपूर नियम पाळले की एकमेकाला स्पर्श करायचा नाही, एकमेकापासून दूर निघून जायचं. पण एकीचं बळ हे सर्वात महत्वाचं असते. एकटं राहिल्यानंतर माणसाचे विचार भरसाटलेले होत चालतात. आणि थोडस भेटा, फक्त 2 मिनिट. आणि त्याच्यानंतर अंजुताईने तुमच्या समोर शिवाजी महाराजांचे आणि सर्वात उत्तम उदाहरण दिलं ताईंनी तुम्हाला बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांचा साक्षात रोल करणारे म्हणजेच बहिर्जी नाईक होते. की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या गळ्याशी गोष्ट आलेली होती त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांची स्वतःची सुटका करण्यासाठी बहिर्जी नाईक यांनी शिवाजी महाराजांचा गणवेश धारण करून शिवरायांना काय केलेली होती, सुटका केलेली होती. कुठे गेली होती मला सांगा बरं, आठवते तुम्हाला तो प्रसंग कोणत्या ठिकाणी? या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.